नमस्कार स्वातीज फूड कॉर्नर मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी झटपट अशी कैरीची चटकदार चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा कैरीची चटणी बनवण्यासाठी मी इथे अर्धी कैरी स्वच्छ धुवून ती या पद्धतीने चिरून घेतलेली आहे तर माझ्याकडची कैरी मोठी असल्यामुळे मी अर्धी कैरी वापरली आहे तुम्हाला जितकी चटणी करायची आहे त्या हिशोबाने तुम्ही कैरी कमी जास्त वापरू शकता इथे मी कैरीचे साल न काढताच कैरी या पद्धतीने चिरून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी साधारण अर्धी वाटी खोबरं सुद्धा या पद्धतीने असं चिरून घेतलेलं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर कोथिंबीर थोडी जास्त वापरली तरी चालते चटणीला चव खूप छान येते आता मी ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये कापलेली कैरी घालायची आहे खोबरं लसूण आणि मिरची देखील घालायची आहे आता यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता यामध्ये मी एक चमचा साखर घातलेली आहे तर साखर इथे आपण कैरीचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी वापरणार आहोत ऐवजी तुम्ही गुळाचा देखील वापर करू शकता आता यामध्ये ही कोथिंबीर घालायची आणि याला सुरुवातीला पाणी न घालता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हे परत एकदा आपण मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घेणार आहोत तर आता इथे आपली मस्त आणि झटपट अशी कैरीची चटणी तयार झालेली आहेत तर ही तयार झालेली चटणी आपण एका मध्ये काढून घेणार आहोत आणि या चटणीला मस्त अशी फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे यामध्ये एक टी स्पून मोहरी घालायची आहे मोहरी फुलली की थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि दोन चिमूट हिंग घालायचं आहे आणि आता ही फोडणी चटणीमध्ये घालायची चटणीला अशी चुरचुरीत फोडणी बसली की चटणीची चव अजून छान होते आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ही कैरीची चटणी तुम्ही चपाती भाकरी डोसा पराठा सर्वांबरोबर खाऊ शकता खूप छान लागते तर तुम्ही सुद्धा ही क अशा पद्धतीची कैरीची चटणी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल परत भेटूयात अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद